एका तरुण क्रिकेटपटूची तिघांनी हत्या केल्याची घटना घडली. राकेश पवार असे मृत क्रिकेटपटूचे नाव आहे. घडलेल्या या घटनेमुळे भांडुप मध्ये एकच खळबळ उडाली. राकेश महावीर पेट्रोल पंपाजवळ गेला असताना दबा धरून बसलेल्या तिघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी त्याच्यासोबत एक तरुणी होती. तर राकेश विवाहित असून त्याला दोन मुलेही होती. राकेश पवार हा एक स्थानिक क्रिकेटपटू आहे. तो लहान मुलांना क्रिकेटचं प्रशिक्षण देत होता. पूर्वा वैमनस्यातून राकेशची हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. मात्र राकेशच्या हत्येचं नेमकं कारण काय याचा तपास आणि आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.